माल मोटारीने झाडास धडक दिल्यामुळे 9 ऊस तोडणी कामगार जखमी झाले आहेत. माढा तालुक्यातील बावी नजीक ही दुर्घटना घडली आहे. ऊसतोड कामगार घेऊन जाणाऱ्या ट्रकने लिंबाच्या झाडाला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 8 जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. माढा तालुक्यातील बावी गावानजीक पाटील वस्तीजवळ कुरडुवाडी शेटफळ मार्गावर हा अपघात घडला. चालकाचा स्टेअरिंगवरील तोल सुटल्यानं हा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर आदळला. या ट्रकमध्ये असलेले 12 ऊसतोड करणारे मजूर प्रवास करत होते. 3 प्रवाशी सुखरूप असून 9 जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण स्वरूपाचा होता की यात ट्रकची समोरची बाजू पूर्ण चपटी झाली आहे. 9 मजुरांवर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. MH09BC6344 या क्रमांकाचा हा ट्रक पायतळवाडी आणि मंजरत तालुका माजळगाव जिल्हा बीड येथून ऊसतोड मजुरांची 12 जणांची टोळी घेऊन ते कोल्हापूर जिल्ह्यातील बाबोरे सहकारी साखर कारखान्याकडे पंढरपूर मार्गे चालले होते. ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे चालकाच्या बाजूकडील लिंबाच्या झाडाला जोराची धडक बसली गेली. नीलकंठ अर्जुन सजगणे, उषाताई नीलकंठ सजगणे, शालन बाळू माने, बाळासाहेब बहिकराव माने, कुशीवर्ता बबन काळे, दिनकर रामभाऊ रूपनर, संगीता बाबूराव बाबरे, सोमा बंकट वाघमोडे हे सर्व राहणार पायतळवाडी तालुका माजळगाव, तर गोरख मसुदेव कोपनर राहणार मंजरत तालुका माजळगाव हे 8 जण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद माढा पोलिसांमध्ये झालेली नसून या अपघातातील जखमी मजुरांनीही आम्ही तक्रार देणार नसल्याचं स्पष्टीकरण माढा पोलिसांना दिलं आहे.